विजय कुमार भारती नाम का एक युवक उल्लासनगर सेंट्रल थाने की सीमा में रहता है। 15 अगस्त को विजय बिना किसी को बताए घर से निकल गया, किसी अज्ञात व्यक्ति के पास गया। विजय ने अपने पिता के मोबाइल पर कॉल किया और पूछा, विजय तुम्हारा कौन है और उसकी सलामती फतेह हो तो 2 लाख रुपए दो, नहीं तो मार दूंगा। ऐसे उस शख्स ने धमकी दी और 2 लाख रुपए की रंगदारी मांगने को कहा। इस मामले में केंद्रीय थाने में मामला दर्ज कर पुलिस ने विभिन्न टीमें गठित कर जांच चक्र घुमाया है। कॉल रिकॉर्ड की जांच के बाद पुलिस ने पाया कि इस नंबर का इस्तेमाल विजय कुमार कर रहा था और वह कल्याण रेलवे स्टेशन पर अकेले चलते हुए और एक्सप्रेस में सवार होते हुए सीसीटीवी कैमरा में कैद हो गया है। उसके बाद तकनीकी जांच के आधार पर विजय कुमार को यहां से गिरफ्तार कर लिया गया है। 17 तारीख को रायचूर कर्नाटक विजय कुमार ने और पूछताछ की तो उसने ऑनलाइन कर्ज लिया था और कर्ज लेकर उसने अपनी प्रेमिका को मोबाइल फोन दिया था। जांच में पता चला कि उसने पैसे लौटाने के लिए अपने ही अपहरण का फर्जीवाड़ा किया था। अब केंद्रीय पुलिस ने इस मामले में विजय कुमार को हिरासत में लेकर आगे की जांच शुरू कर दी है। लोन का किस प्रकार का लोन? मोबाइल बैंकिंग। कितना लोन लिया था? किसके लिए लिया था मोबाइल? मोबाइल का लोन था, मतलब मोबाइल बैंकिंग। किसके लिए लिया? मोबाइल किसके लिए लिया था? मोबाइल का लोन है तो मोबाइल पे लोन मिलता है ना। मोबाइल के लिए पैसा लिया था लोन। कितना लिया था? 7-8 हजार का। क्यों चला गया उधर? उधर क्यों चला गया? किसको बोला तुमने फोन करने के लिए? पापा को। वो था एक बार स्टेशन वाला था। अच्छा, कितना पैसा दिया उसको? 50 रुपये। और दूसरा फोन किसको बोला करने के लिए? वो भी बाहर तो तेरे को लग रहा था पैसा पापा देगा। कितना कितना पैसा मांगा दिया पैसा? क्या करता है तेरा पापा? क्या करता है? पलंबर का। हे, घर में 2 लाख रुपए है? नहीं। फिर क्यों ऐसा बना? क्या फिर अभी तेरे गर्लफ्रेंड का क्या होगा? किधर है वो बोलना। उसके लिए ये सब किया था ना? नहीं। उसको फोन दिया था, वो लिया वापस उससे? फिर कौन सा फोन दिया था? वीवो का। कौन सा दिया था उसको फोन ना? अरे वो रात्री 8:30 दरम्यान फिर्यादी सोनू हरिराम भारती जे की उत्तर प्रदेश है त्यांनी तक्रार दिली मध्यवर्ती पोलीस स्टेशनला येऊन की त्यांचा जो पुतण्या आहे विजय कुमार भारती याचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे आणि त्याची सुटका करण्यासाठी विजयच्या वडिलांवर अज्ञात व्यक्तीने फोन करून 2 लाख रुपयाची मागणी केलेली आहे। या तक्रारीचं गांभीर्य ओळखून तात्काळ मध्यवर्ती पोलिसांनी IPC 364A 384 386 अन्वय गुन्हा दाखल केला। त्यानंतर ज्या नंबरवरून फोन आलेला होता त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं। फोनचं लोकेशन हे एका रेल्वेचं मिळत होतं, उद्यान एक्सप्रेस, जी की बँगलोरच्या दिशेने जात होती। मध्यवर्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कड यांनी तात्काळ कर्नाटकमधील संबंधित रेल्वे पोलीस प्रोटेक्शन फोर्सच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, ह्याचा फोटो दिला आणि तिकडे त्याचा शोध घेण्याची, रेल्वेमध्ये शोध घेण्याची विनंती केली। तो काही उद्यान एक्सप्रेसमध्ये मिळून आला नाही। त्यानंतर इथं कल्याणच्या रेल्वे स्टेशनचं आपण फुटेज तपासलं, त्यामध्ये हा व्यक्ती जो अपहरण झाला आहे अशी तक्रार होती, तो एकटाच रेल्वेमध्ये बसून जात होता असं दिसून आलं। त्यानंतर सतत आपण रेल्वे पोलिसांच्या संपर्कात होतो आणि त्याचं लोकेशन आपण बघत होतो। रेल्वे पोलिसांना आपण 3 दिवस सतत वेगवेगळ्या रेल्वेंमध्ये त्याचा शोध घेण्याची विनंती केलेली होती, त्या प्रयत्नांना यश आलं। 17 तारखेला तो मैसूर वाराणसी एक्सप्रेसमध्ये हा व्यक्ती रायचूरला मिळून आला। आमची टीम जी गेली होती मध्यवर्ती पोलीस स्टेशनची, त्याने त्याला ताब्यात घेतलं, इकडे आणलं, त्याच्याकडे विचारणा केली। विचारणा केल्यावर अशी हकीकत निष्पन्न झाली की विजय कुमार भारती या युवकाने त्यानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला होता। त्यांनी काही कर्ज घेतलेलं होतं, त्यांनी इन्स्टॉलमेंटवर मोबाईल खरेदी केलेला होता। आता ते कर्ज कसं फेडावं या प्रश्नात तो होता, तो स्वतः लेबर काम करतो, त्यामुळे त्याने हा अपहरणाचा बनाव रचला। तो कल्याणवरून रेल्वेने पुण्याला गेला, तिथे एक अनोळखी इसमाला 50 रुपये दिले, त्याला एक्स्टॉर्शन संदर्भात कॉल करायला सांगितलं वडिलांना। तिथून तो सोलापूरला गेला, सोलापूरला पण त्यांनी कॉल करायला असंच एका अनोळखी व्यक्तीला सांगितलं आणि त्याचा मूळ उद्देश 2 लाख रुपये मिळवणे हा होता। सर, त्याचं त्याने कर्ज का घेतलेलं होतं आणि त्याचा PSC जे होतं PSC साठी मोबाईल घेतलेला नाही,
त्यांनी हप्त्यावर एक मोबाईल घेऊन त्याच्या मैत्रिणीला गिफ्ट दिलेला होता. त्याचप्रमाणे त्यांनी कर्ज त्याच्या दैनंदिन निर्वाहासाठी घेतलं होतं. तो त्याच्या घरीसुद्धा काही पैसे पाठवायचा आणि त्याचीच परतफेड करण्यासाठी त्यांनी हा सगळा बनाव रचल्याचा आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झालेला. आपले काय गुन्हा दाखल करण्यात आला? मूळ तक्रारीवरून, त्याच्या काकाच्या तक्रारीवरून आपण IPC 300